नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। लक्ष्मीनारायण होंडा। सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज साठी करणार प्रयत्न, पालकमंत्री उदय सामंत यांची सिंधुदुर्ग लाईव्हला माहिती। सुशिक्षित बेरोजगारांच्या शासकीय ठेक्यांमध्ये भ्रष्टाचार, मनसे नेते परशुराम उपरकर यांचा आरोप। आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार प्रदान। लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। सिंधुदुर्गात शासकीय मेडिकल कॉलेज उभारावं अशी मागणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीनं पालकमंत्र्यांकडे केली आहे। सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमादरम्यान हे निवेदन दिलं। दरम्यान सिंधुदुर्गात शासकीय मेडिकल कॉलेजसाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग लाईव्हला दिली। सिंधुदुर्गात शासकीय मेडिकल कॉलेज उभारावं अशी मागणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीनं सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्याचा प्रश्न भेडसावतोय। अनेकांचे उपचाराअभावी जीव गेले असून एका छताखाली सर्व आरोग्य सुविधा व तज्ज्ञ उपलब्ध व्हावेत यासाठी शासकीय मेडिकल कॉलेजची गरज आहे। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय मेडिकल कॉलेजबाबत आश्वासन दिलं होतं। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर झालंय। याला अर्थसंकल्पात निधी मिळवून देत आरोग्याबाबत सिंधुदुर्ग वासियांची होणारी वानवा थांबवावी अशी मागणी ऍडव्होकेट शामराव सावंत यांनी केली आहे। दरम्यान सिंधुदुर्गात शासकीय मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग लाईव्हला दिली। शासकीय महाविद्यालयाबद्दल आपल्याला पत्र दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्हा महाविद्यालय होण्यासाठी प्रयत्न करू आम्ही। दरम्यान खासदार विनायक राऊत यांनी देखील शासकीय मेडिकल कॉलेज बाबत चर्चा करण्याचा शब्द कृती समितीला दिला। यावेळी कृती समितीचे सदस्य ऍडव्होकेट शामराव सावंत, लक्ष्मण नाईक, पत्रकार शिवप्रसाद देसाई, दोडामार्ग पंचायत समिती सदस्य धनश्री गवस, गणेश प्रसाद गवस, अँड्रू फर्नांडिस, ऍडव्होकेट सुप्रिया केसरकर, हेलन निपरे, विनय वाडकर, महेंद्र पेडणेकर, धीरज लाड, यंग ब्रिगेड उपस्थित होती। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत आपल्याला निवेदन दिलेलं आणि आत्ताच पालकमंत्री उदय सामंत यांनी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं, आपणही म्हणताय, काय सांगाल याबद्दल? खरं म्हणजे सिंधुदुर्गामध्ये शासकीय महाविद्यालय व्हायलाच पाहिजे ही मागणी मागच्या 5 वर्षापासून सातत्याने लावून धरलेली आहे आणि केंद्र सरकारने जी शासकीय महाविद्यालय मंजूर केलेलं आहे त्याच्यामध्ये सुदैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नावसुद्धा आलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आता 17 तारखेला सिंधुदुर्गाचा आढावा बैठक घेणार आहे, त्याच्यामध्ये आरोग्याच्या प्रश्नाला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यामुळे सावंतवाडीमध्ये होणारं रेफरल हॉस्पिटल आणि त्याला जोडून जर शासकीय महाविद्यालय झालं तर खूपच एक महत्त्वाची समस्या जी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इथे सुटेल आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीच्या वतीने सुद्धा ही मागणी आता घेतलेली आहे, त्यांनी ते निवेदन तसं दिलेलं आहे। दोघांच्या सहकार्यातून म्हणजे आम्ही लोकप्रतिनिधी आणि हे जनप्रतिनिधी या दोघांच्या प्रयत्नातून हा प्रश्न सुटेल अशी मला खात्री आहे। केंद्राकडनं साहेब अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय असं अर्थसंकल्पामध्ये ठराव मांडण्यात आला होता, त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे साहेबसुद्धा सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत, त्याबद्दल आपण काय सांगाल? केंद्र सरकारने तर देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय महाविद्यालय सुरू करावं असं धोरण आहे, परंतु माननीय उद्धवजी ठाकरे साहेब जे आता सिंधुदुर्गमध्ये येत आहेत 2 दिवस ते आहेतच आणि सुरुवातीपासून त्यांनी या जिल्ह्याकडे एक आपलेपणाच्या भावनेने पाहिले। खऱ्या अर्थाने हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे रेफरल हॉस्पिटल हे सुद्धा त्यांच्याच संकल्पनेतून मिळालेली ही सिंधुदुर्गाला देणगी आहे आणि नक्की मला खात्री आहे की भविष्यामध्ये शासकीय महाविद्यालय आम्ही या ठिकाणी उभं करू। सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना देण्यात येत असलेल्या शासकीय ठेक्यांमध्ये ठेका वाटप समिती प्रमुख भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केलाय। याबाबत मनसे पुराव्यानिशी पोलखोल करणार असल्याचा इशाराही उपरकर यांनी दिलाय। आज सिंधू जिल्ह्यामध्ये आलेले पालकमंत्री, आलेले मंत्री, आलेले आमदार जिल्ह्याला मोठा निधी दिल्याचा सांगतात। अनेक रस्त्याला 5 कोटीपासून 10 कोटी 12 कोटी रुपये आणल्याचे सांगतात, पण प्रत्यक्षात सर्वच रस्ते
आज खड्डेमय दिसतात। याचाच अर्थ जेव्हा निविदेमध्ये तरतुदीप्रमाणे या रस्त्याचं दायित्व म्हणण्यापेक्षा गॅरंटी 2 वर्षांनी 5 वर्षाची असते, पण 2 वर्ष 5 वर्षाची दायित्वामध्ये कोणताही कार्यकर्ता उपअभियंता त्यांना नोटीस न काढता किंवा त्यांनी खड्डे पडल्यानंतर ते खड्डे भरून द्यायचे असतात ते न भरता परत त्याच रस्त्यावर 3 ते 4 वर्षांनी त्याच रस्त्यावर कामं काढून ह्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार करत असल्यामुळे आलेल्या शासनाचे पैसे विकासाचे पैसे हे अधिकाऱ्यांच्या आणि ठेकेदारांच्या खिशात जाऊन जनतेला मात्र या खड्ड्यातूनच जावं लागतं। या मागच्या सरकारमध्ये असलेल्या पालकमंत्र्यांच्या काळात तेच होतं आणि आताच्याही पालकमंत्र्यांच्या काळात तेच होत असेल तर याच्यावरती आवर घालण्याची गरज आहे, अन्यथा मनसेला या विरोधात प्रत्यक्ष माहिती देऊन आणि पुरावे देऊन याच्या विरोधात आंदोलन करावे लागेल। खऱ्या अर्थाने सुभयांची फसवणूक आहेच। काम वाटप समितीकडे कामं जात असताना प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या त्या विभागाच्या कार्यकर्त्यांनी काम वाटप कामं झालीत की न झाली ती तपासूनच तिथे पाठवायची आहेत आणि जी कामं पूर्ण झालेली असलेली त्यांची वेगळ्या माध्यमातून त्याची टेंडर प्रोसेस केली की करण्याची गरज आहे, पण ती त्यांना आता खुल्या पद्धतीने करता येत नसल्यामुळे 5 लाखाच्या वरची कामं अशा प्रकारे सुशील बेरोजगार अभियंत्यांना वाटून भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि खालचे लोक पण भ्रष्टाचार करतात आणि कार्यकर्त्यांकडून भ्रष्टाचार होतो आहे। या भ्रष्टाचाराचा पोलखोर आम्ही लवकरात लवकर अजून करणार प्रत्यक्ष। जे आहे सुशील बेरोजगार अभियंता यांना नव्याने उभं राहण्यासाठी आणि रोजगार मिळवण्यासाठी शासनाने 1 वर्षात 25 लाखाची कामं वाटप करावी अशा प्रकारचा निर्णय शासनाचा झाला आहे आणि त्याचप्रमाणे काही पर्सेंट ज्या असलेल्या संपूर्ण कामातला काही पर्सेंटेज ह्या सुशील बेरोजगार अभियंतांना आणि सोसायटीला देण्यात यावा आणि बाकीची टेंडर ओपन करण्यात यावी अशा प्रकारचा निर्णय असताना आज बेरोजगार अभियंतांना कामं वाटप समितीकडे जातात असताना त्या सावंतवाडी येथील कार्यकारी अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली वाटप करत असताना बरीचशी कामे पूर्ण कोणत्या तरी ठेकेदारांनी केलेली आहेत तीच कामं वाटप समितीकडे जातात आणि नव्याने निर्माण झालेले तरुण जे बेरोजगार अभियंता आहेत त्यांच्याकडे हे जे काम केलेले ठेकेदार जातात तुम्हाला 2-5% घ्या 10% घ्या 2% घ्या अशा प्रकारचं सांगतात आणि नवीन पिढीला भ्रष्टाचाराकडे ओढण्याचा प्रयत्न करतात आणि हे करायला लावणारे हे सर्व असलेले सर्व अधिकारी कार्यकर्त्यांचा ह्याच्या माध्यमातून करतात। त्यामुळे खऱ्या अर्थाने अनेक असे मागाने 5-6 बेरोजगार अभियंता आलेत आणि त्यांनी की आम्ही आमच्या पायावर उभं राहण्यासाठी आम्हाला अनुभव येण्यासाठी आम्ही कामं घेण्यासाठी जातो आणि काम वाटप समितीकडे काम दिल्यानंतर ती प्रत्यक्षात आम्ही काम वाटप समितीचा वर्क ऑर्डर घेण्यापूर्वीच ती कामं झालेली असतात आणि त्यामुळे आम्हाला कामं करता येत नाहीत, त्यामुळे आम्ही आज अडचणीत असल्याबद्दल सांगितलं जातं। याचाच अर्थ जिल्हा परिषद जे असलेल्या कार्यकर्त्यांचा सर्व विभाग ही झालेली कामं आपल्या स्तरावरती जे काय आर्थिक गैरव्यवहार करून कामं वाटप केली ती कामांचे पैसे ती कामं वाटवण्यासाठी ह्या कार्यकर्ते आपल्याला बेरोजगार अभियंत्यांना कामं देऊन शासनाच्या निकषाप्रमाणे काम दिल्याचे भासवतात पण प्रत्यक्षात त्यांना काम करता येत नाही, म्हणून या सर्व बाबतीत या विरोधात मनसेने आवाज उठवण्याचा ठरवला आहे आणि ज्या ज्या बेरोजगार अभियंत्यांना अशा प्रकारचे जे अनुभव आले त्या त्या बेरोजगार अभियंत्यांनी मनसेकडे त्यांनी संपर्क साधावा, त्यांना काम करण्यासाठी आणि त्यांना पायावर उभं राहण्यासाठी शासनाच्या निर्णयाप्रमाणे आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहू अशा प्रकारचं या माध्यमातून आपल्या सांगू। सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यामध्ये काका भिसे, अरविंद शिरसाट, अभिमन्यू लोंडे, अर्जुन राणे यांना पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले। सावंतवाडी इथं शुक्रवारी हा पुरस्कार सोहळा पार पडला। यावेळी पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यामध्ये दैनिक लोकमतचे काका भिसे यांना वैनतेयकार मेद शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार, ज्येष्ठ पत्रकार अरविंद शिरसाट यांना माजी आमदार ज्येष्ठ पत्रकार जयानंद मटकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आदर्श पत्रकार पुरस्कार, रत्नागिरी टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंडे यांना जीवन गौरव तर दैनिक तरुण भारतचे अर्जुन राणे यांना स्वर्गीय त्रिंबक उर्फ बाप्पा धारणकर अष्टपैलू स्मृती पुरस्कार पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। त्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं। पत्रकार संघाचा हा आजचा कार्यक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे, कारण अरविंद शिरसाट यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या क्षेत्रातील सर्व बांधवांनी एकत्रित येऊन आपल्या
छताखाली आणि आपल्या बॅनरखाली आपल्याच एका गुणवंतांचा सत्कार करणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. आज ग्रामीण भागामध्ये काम करत असताना म्हणजे आमदारकी पदाची सर्व कारकीर्द हे शहरी भागामध्ये झाली. कारण ग्रामीण भागामध्ये आल्यानंतर प्रत्येक तालुक्यातले पत्रकार, प्रत्येक जिल्ह्याचे पत्रकार आणि फार मोठा हा मित्रांचा परिवार या ग्रामीण भागामध्ये काम करत असताना मिळाला. अर्थात खासदार म्हणून काम करत असताना मला या म्हणजे जरी मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला असला तरी खऱ्या अर्थाने मतदारसंघाची ओळख, मतदारसंघाचा परिचय, मतदारसंघांचा अभ्यास हा मला जर कोणाकडून झाला असेल तर माझ्या पदाधिकाऱ्यांपेक्षा मला माझ्या पत्रकार मित्रांकडून झाला. आणि म्हणून लोकसभेमध्ये सुद्धा मी माझा त्या ठिकाणी प्रभाव निर्माण करत असताना किंवा अभ्यास निर्माण करत असताना माझ्या मतदारसंघातल्या वर्तमानपत्राच्या बातम्या मी माझ्या दोन्ही जिल्ह्यातल्या माझ्या कार्यालयातून सातत्याने मांडत असतो आणि तो मांडत असताना मला एवढा त्याचा फायदा झाला की यावेळेला फेम इंडियाच्या माध्यमातून ज्यावेळेला देशातल्या 25 यशस्वी खासदारांची निवड जी झाली त्यावेळेला त्यामध्ये माझा आपल्या खासदाराचा निवड झालेली आहे. त्याचं खरं श्रेय द्यायचं झालं म्हणजे लोकसभेमध्ये अधिकाधिक प्रश्न मांडणं किंवा लोकसभेतल्या प्रत्येक चर्चेमध्ये अधिकाधिक प्रभावीपणे भाग घेणं त्यामध्ये आमचं नॉलेज जे आम्ही वापरतो त्यामध्ये आम्हाला पत्रकारांच्या माध्यमातून पुरवली गेलेली माहिती ही आम्हाला त्या दृष्टीने पोषक ठरत असते. आणि म्हणून मी नेहमीच कृतज्ञता व्यक्त करतो असतो पत्रकारांच्या बाबत. दुसऱ्या वेळा मला ही मंडळी भेटली देखील पण राजकारणामध्ये वावरत असताना आम्हाला असं वाटतं विशेषतः प्रधानांना असं वाटतं सगळं जे काय आम्ही करतो ते शहाणपण आमच्याकडेच आहे. आणि अचानक एकदा मला विनायक राऊत साहेबांचा फोन आला, खासदार साहेबांचा फोन आला आणि मला खासदार साहेबांनी सांगितले सावंतवाडीचे या कार्यक्रमाला सुद्धा जावं लागेल. आता खासदार साहेबांचा फोन आल्यानंतर दुसरा काय ऑप्शनच असू शकत नाही. आणि त्याचा दुसरा स्वार्थ माझा असा होता या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मी आणि खासदार साहेब दुसऱ्यांदा एकत्र येणार होतो आणि म्हणून हा योगायोग अभिमन्य जे आपण सगळ्यांनी मिळून जोर आणला त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो. आणि 15 दिवसापूर्वी एक फाईल माझ्याकडे आली, त्या फाईलमध्ये असं लिहिलेलं होतं की बाळशास्त्री जांभेकरांचं तैलचित्र एल्फिस्टन कॉलेजमध्ये लावावं की लावू नये यासाठी माझा आदेश त्या फाईलवर करणं गरजेचं होतं. मला कुठेही राजकीय अभिनवेशा ठिकाणी आणायचं नाही पण मागच्या 5 वर्षामध्ये बाळशास्त्री जांभेकरांचं नवीन चित्र हे एल्फिस्टन कॉलेजमध्ये लावावे की न लावावे 5 वर्ष अभ्यास झाला. आणि सगळ्यात मोठा अभ्यास होण्यासाठी झाला की ज्या सिंधुदुर्गच्या सुभद्रानं एल्फिस्टन कॉलेजमध्ये इंग्रजांच्या काळामध्ये मराठी प्रथम प्राध्यापक म्हणून काम केलं त्याचं नवीन चित्र लावावं की नाही हे 5 वर्ष ठरवण्यात येईल. मी असं मानलं की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं नियतीच्या मनात असं होतं की सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री मी झाल्यानंतर ते चैत्र एज्युकेशन कॉलेजमध्ये लागणार आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की 5 वर्षाची मागणी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली 4 दिवसांमध्ये पूर्ण केली आणि 5व्या दिवशी बाळशास्त्री जांभेकरांचं चैत्र एज्युकेशन कॉलेजमध्ये आलं. मला एवढ्यासाठी ते सांगायचं आहे की त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि त्याच्यामध्ये काम करणारी स्त्री पत्रकार मंडळी पत्रकारांच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलं जातं. राजकारणी बाकी कोणालाही जर घाबरत नसले तरी पत्रकारांना घाबरतात ते काय नव्याला सांगायला होतं. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये सामाजिक काम आम्ही देखील करतो, शासनाचं काम आम्ही देखील पुढे नेतो ही भावना डोळ्यासमोर ठेवून सावंतवाडी पत्रकार संघानं हा जो कार्यक्रम घेतला आहे अस्तुत्य उपक्रम आहे. आणि याच कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना पालकमंत्री म्हणून मला आपल्याला वचन दिलं पाहिजे की प्राधिकरणामध्ये बाळशास्त्री जांभेकरांचं जे स्मारक आपण उभं करतोय त्याच्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट आम्हाला असं सांगितलेलं आहे की 1 रुपया त्याला कमी पडायला द्यायचा नाही, जेवढे पैसे त्याला लागतील तेवढं द्यायला महाराष्ट्र शासन तयार आहे अशा पद्धतीचा संदेश देऊन आज त्यांच्या मंत्रिमंडळाचा सहकारी महोदय कार्यक्रमात.
चिपी विमानतळ एप्रिलपासून सुरू होणार असं खासदार विनायक राऊत यांनी सांगितलंय. चिपीच्या विमानतळासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्णत्वास आल्या असून उर्वरित कामंही सुरू आहेत. जवळच होणाऱ्या मोपा विमानतळाचा काही परिणाम या विमानतळाला होणार नाही असंही त्यांनी सांगितलंय. या वर्षी म्हणजे या एप्रिलमध्ये चिपी विमानतळ सुरू करायचाच या उद्देशाने सेंट्रल गव्हर्नमेंट कामाला लागलेले आहेत आणि खास करून माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनीसुद्धा त्वरित CS अजय मेहता आहेत ते आणि MIDC सर्व अधिकारी यांना बोलवून घेऊन ह्या एअरपोर्टची तातडीने दखल घेतली आणि कामं शिल्लक राहिलेली कामं पूर्ण करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिलेले आहेत. स्वतः मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे 18 तारखेला एक 2:30 आसपास विमानतळाची पाहणी करणार आहेत आणि एक चांगल्या पद्धतीचं आता काम प्रगतीला आहे. कालच मी जाता जाता पाहिलंय बहुतांशी इलेक्ट्रिकल जी कामं होती ती पूर्ण झालेली आहेत. MSEB कनेक्शन जे द्यायचं होतं ते पूर्ण झालेलं आहे. ट्रान्सफॉर्मर बसवायचं ते काम पूर्ण झालेलं आहे. एक्सरे मशीन कॅमेरे हे सुद्धा आता इन्स्टॉल केले गेलेले आहेत. त्यामुळे आता विमानतळ चालू करायला काही अडचण नाही आहे. सर, मोपा विमानतळाचा जो काही ग्रीन सिग्नल मिळालेला आहे त्याचा या आपल्या डोमेस्टिक म्हणजे या विमानतळाला किंवा एअरस्ट्रीपला काय त्याचा परिणाम होऊ शकतो, कसं काय फरक पडेल असं मला वाटत नाही. कारण सिंधुदुर्गामधून सुद्धा आता मुंबईमध्ये जाणारे खूप प्रवासी आहेत आणि भविष्यामध्ये चिपी विमानतळ हा सुद्धा आम्ही इंटरनॅशनल एअरपोर्ट करायचं ठरवलेलं आहे. कारण तशी प्रोव्हिजन सुद्धा आहेच एअरस्ट्रीपची. जवळजवळ 3.5 किलोमीटरची रनवे जी पाहिजे ती सुद्धा आहे. त्याच्यासाठी जो आम्ही प्रयत्न करणार. पण मोपा जरी झाला तरी सुद्धा सिंधुदुर्ग विमानतळाचं जे आहे महत्व हे कायम राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी जिल्हा परिषदची विश्रामगृह भाड्यानं देणे, व्यापारी काळे बांधणे यासोबतच विविध उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. वैभव आणि तोडामार्ग येथील जे विश्रामगृह आहे तसं अन्य तालुक्याच्या जागेत उपलब्धतेप्रमाणे उपलब्धतेनुसार NRLM कार्यालयात भाड्याने देण्याची कारवाई प्रस्तावित केलेली आहे. तसेच जिल्हा परिषद आवारामध्ये प्राधिकरणाच्या मान्यतेने व्यापारी गाळे बांधणार. जिल्हा परिषदच्या सर्व विभागांना पाणी पुरवठा करण्यासाठी स्वच्छ व्यवस्था निर्माण करणार. जिल्हा परिषद मालकीची बायोमेट्रिक वेस्ट प्लॅन तयार करण्यासाठी आवश्यक माहितीची अहवाल तयार करून त्यासाठी आवश्यक अनुदान DPDC घेण्यासाठी प्रस्ताव सादर करणार. जिल्हा परिषदच्या मालकीच्या जिल्ह्यातील प्रमुख मार्गाजवळ असलेल्या जागेमध्ये होल्डिंग्स लावण्यासाठी भाडे तत्वावर जागा या खाजगी कंपन्या व अन्य शासकीय विभाग यांना भाडे आकारण्याबाबत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या सिंचन पाझर आणि साठवण तलावे मत्स्य व्यवसायासाठी व पर्यटन दृष्टीने तलावा अंतर्गत बोटिंगसाठी भाड्याने देण्यासाठी एक प्रयत्न करणार. देवगड प्रादेशिक नळ योजना विस्तारीकरण व जलसाठा वाढविण्यासाठी धोरण ठरविणे तसेच क्षमतेनुसार होण्यासाठी सर्व सहमतीने पाणीपट्टीबाबत एक धोरण निश्चित करण्यात. नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान सावंतवाडी संचलित शांतिनिकेतन स्कूलचं स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं. सावंतवाडी येथील शांतिनिकेतन इंग्लिश प्री प्रायमरी स्कूल शांतिनिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलच्या इंद्रधनु स्नेहसंमेलनाचं प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास सावंत यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झालं. दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनानं कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे सीईओ प्राध्यापक शामराव माने, माजी प्राचार्य के टी परब, प्राचार्य बाळासाहेब पाटील, सी एल नाईक, सोनू सावंत, प्राध्यापक नारायण देवरकर, प्राध्यापक धीरेंद्र होळीकर, मोहिनी मडगावकर, प्राध्यापक आर के संगपाळ, डॉक्टर सुरेंद्र चव्हाण, अरुणा नाईक, अनिल सावळे, मुख्याध्यापक समीर परब, आर्यन राऊळ, संजना भिडिये आदी उपस्थित होते. इयत्ता 10वी शालांत परीक्षा मार्च 2019 चा निकाल या वर्षी अतिशय सुंदर लागला. परीक्षेला 35 विद्यार्थी बसले होते आणि या परीक्षेचा संपूर्ण निकाल 100% लागला. शाळेतील पहिले 4 क्रमांक, प्रथम क्रमांक शैलजा महेंद्र दुबे या विद्यार्थिनीने पटकवला 87.80% या गुणांसाठी सर्वप्रथम आली. द्वितीय क्रमांक दुर्वांग गोपाळराव 87.40%, तृतीय क्रमांक आदिती प्रेमानंद देसाई 85.60%, आणि चतुर्थ क्रमांक कौस्तुभ सतीश राहू 84%. अशा प्रकारे आमच्या प्राचार्यांनी कला, साहित्य, विज्ञान, क्रीडा या सर्व क्षेत्रात दर्जेदार यश प्राप्त करत शैक्षणिक क्षेत्रात यशाची मोहर उमटवली. या सर्व गुणवंतांचा शाळेला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद. आपण पाहतो की मैदानावर विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसते, तर मुलाचं आरोग्य राखण्यासाठी मुलांना एखाद्या खेळामध्ये आपण खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त करायचं असतं आणि त्यामुळे त्यांचा शारीरिक विकास होईल. इंग्रजी माध्यमाच्या शाळेचं महत्त्व आता वाढलेलं आहे, कारण आपल्याला माहितीच आहे की या पुढील जे शिक्षण आहे व्यावसायिक शिक्षण, उदाहरणार्थ इंजिनिअरिंग, वैद्यकीय, हे सर्व जे अभ्यासक्रम आहेत ते इंग्रजीमधून शिकवले जातात. त्यामुळे आपल्याला तुम्हा इंग्रजी विद्या इंग्रजी माध्यमाच्या हे शिक्षण सोपं जाऊ शकतं, मात्र आपण चिकाटीने अभ्यास करायला पाहिजे. आज आपला गॅदरिंगचा दिवस आहे, यानंतर संध्याकाळी तुमचे विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षक बंधूंना आणि पालकांना मी गॅदरिंगच्या शुभेच्छा देतो. पण इंटरॅक्शन जे आहे ती एक हेल्दी असावी, सकारात्मक दृष्टिकोनातून आपण विचार करावा असं मला वाटतं. ज्या विद्यार्थ्यांनी आता थोड्याच वेळात पारितोषिक वितरण होईल, ज्यांनी पारितोषिकं मिळवली आहेत, आपले विविध स्पर्धेतले किंवा विविध विषयातले गुण दाखवले आहेत, त्यांचा सत्कार इथे होईलच, परंतु इतर मुलांनी त्यांचा आदर्श घ्यावा अशी अपेक्षा आहे. माझ्या शाळेने जे काही कामकाज केलं आहे ते तुम्हाला अहवाल वाचनामध्ये समीर परब सरांनी सांगितलं आहे. माझ्या सगळ्या स्टाफचा सातत्याने प्रयत्न हाच असतो की दर्जेदार शिक्षण आणि संस्कारयुक्त शिक्षण या ठिकाणी दिलं जावं. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा सगळ्यांना या आनंदोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन सुप्रसिद्ध आहेत लक्ष्मीनारायण होंडा. सिंधुदुर्गात शासकीय मेडिकल कॉलेजसाठी करणार प्रयत्न, पालकमंत्री उदय सामंत यांची सिंधुदुर्ग लाईव्हला माहिती. सुशिक्षित बेरोजगारांच्या शासकीय ठेक्यांमध्ये भ्रष्टाचार, मनसे नेते परशुराम उपरकर यांचा आरोप. आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार प्रदान. लक्ष्मीनारायण होंडा. आता इथेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी पादरा, बदलत्या कोकणचा बुलंद आवाज, सिंधुदुर्ग लाईव्ह. नमस्कार.